आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या परांडा तालुक्यामधल्या सोनारी इथल्या घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. मध्यरात्री 12:37 दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन हा गोळीबार केलाय. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे उद्या परांडाच्या दौऱ्यावरती आहेत आणि या घटनेमुळे आता जिल्हाभरामध्ये एकच खळबळ माजली आहे. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, या गोळीबाराच्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? कोण होते हे इसम? या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली नाही, मात्र धनंजय सावंत यांच्याशी बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं होतं की मी घरी जेवण करत असताना रात्री उशिरा हा गोळीबार झाला, कारण की विसर्जन मिरवणूक होत्या काल काही आणि त्या आटपून मी घरी आलो होतो आणि त्यावेळी जेवण करत असताना अज्ञात दोन लोकांनी माझ्या घरासमोर गोळीबार केला आणि आपण पाहतोय की गोळीचे जे काही भाग आहेत ते देखील घरासमोर पडलेले आहेत आणि ते दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र धक्कादायक बाब ही आहे की उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तानाजी सावंत यांच्या मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीचा कार्यक्रम घेणार आहेत आणि त्याच्या आदल्या रात्री अशा प्रकारचा गोळीबार झाल्यानं पोलिसांसमोर नक्की हा गोळीबार कुणी केला आणि का केला हे शोधणं आव्हान असणार आहे. अगदी धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.